नमस्कार, आज आपण प्रिन्सकट ब्लाउज जे शिवतो आणि ते शिवल्यानंतर छातीच्या भागामध्ये जो उभार वाढला पाहिजे, जेवढा गोलाकार वाढला पाहिजे तेवढा वाढत नाही, तर तो वाढण्यासाठी काय केलं पाहिजे ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तो गोलाकार वाढवण्यासाठीची पद्धत आज आपण इकडे बघणार आहोत. आपण काय करूया, सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर पहिले जे सोडतो ते सोडून द्यायचं, मग इथून पुढे पॅटर्न टाकायला सुरुवात करायची नेहमीच्या पद्धतीने. तसंच हे 1.5 इंच अंतर इकडे सोडलं, खालच्या बाजूने 1 इंच अंतर सोडायचं. हे 1.5 इंच सोडलं, इकडनं 1 इंच अंतर सोडून दिलं. काय होतं, बऱ्याच वेळेस आपलं प्रिन्सकट ब्लाउज शिवलं जातं पण काय होतं, पुढच्या भागात असं चप्पट दिसतं, ते त्याला असा फुगा येत नाही, गोलाकार येत नाही, उभार येत नाही. तर तो उभार वाढण्यासाठी काय करायचं ते आज आपण इथे बघूया. ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन साठी घेऊया 14 इंच. हे 32 छातीचं ब्लाउज असल्यामुळे आपलं शोल्डर आहे 5 इंच. हे शोल्डरचं माप इथे टाकलं, मुंडा खोलीचं माप टाकायचं 5.25 इंच. इथे आपण आता फक्त पुढच्या भागाचं कटिंग बघूया कशा पद्धतीने करायचं. मागच्या भागाचं कटिंग तर तुम्हाला माहितीच आहे कसं बनवायचं, ते झालं 5.25 इंच. त्यानंतर छातीच्या घडीचं माप टाकायचं. छाती आहे 32, 32चा चौथा भाग येतो 8 इंच, त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची. हे रेग्युलर पद्धतीने हा पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये तो उभार वाढण्यासाठी काय केलं पाहिजे ते बघूया. हा पूर्ण बॉक्स आधी तयार करून घेतला. त्यानंतर इथे गळाखोलीचं माप टाकायचं. 32 छातीसाठी आपण गळाखोली घेतो 2.25 इंच. गळ्याची उंची आवडीनुसार घ्यायची, गळ्याची उंची अधिक 1/2 इंच शिलाई मध्ये 5.5 चा गळा आहे, 1/2 इंच ऍड केलं 6 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार केला. नवीन बघणारे असतील त्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर इकडे मार्किंग करणार ह्या पॉइंट पासून हा मागच्या मुंड्याचा आकार देणार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. राहिलेल्या अंतराचा मध्य करायचा, मध्यापासून 5 इंच मध्ये घ्यायचा आणि मग हा गोलाकार द्यायचा. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग केलं ना तर छातीच्या भागातला जो उभार आहे ह्या ब्लाउज मध्ये अगदी छान येणार आहे. आता आपण इथून टक्स घेतो, टक्स घेतो इथे टाकतो छातीचा 10वा भाग. 32 छाती आहे मग 3.2 हे घेतलं, इथे मार्किंग केलं म्हणजे 3 इंच आणि टेपवरच्या बारीक 2.5 म्हणजे 3.25 इंच हे अंतर आपण इथे टाकलं आहे. उभा टक्स हा 5 इंचाचा घेतला, सेम ह्या पद्धतीने घ्यायचं. मग त्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला हा गोलवा छातीच्या भागातला जास्त उभार आल्यासारखा, बाहेर कटोरी ब्लाउज सारखा खोलगटपणा जर पाहिजे असेल, जे आपण खालून 1-1 इंच अंतर टाकतो त्याऐवजी तुम्ही 1.5-1.5 इंच जरी अंतर टाकलं तरी चालणार आहे. हे 1.5-1.5 इंच अंतर टाकलं, हा टक्स पूर्ण इथे वाढून घ्यायचा. हा टक्स तुम्ही जेवढा मोठा घेणार तेवढा छातीचा खोलगटपणा वाढणार, म्हणजे हा खोलगटपणा कप साइज जर मोठी असेल तर अशा पद्धतीने अंतर वाढवून हा गोलाकार वाढवा, जेणेकरून अंगामध्ये ब्लाउज आपला अगदी व्यवस्थित बसणार आहे. मग ह्या बाजूने इकडे वाढून घेतलं, हे गळ्याकडनं वाढून घ्यायचं. मग हे अंतर 1.5-1.5 केल्यानंतर म्हणजे इथलं 3 इंच अंतर कमी होणार, 3 इंच अंतर कमी होणार. मग आपलं इथले कमर घेराचं अंतर कमी व्हायला नको, मग त्यामुळे काय करायचं, हे 3 इंच अंतर आपल्याला कमी होणार. मग इकडचं अंतर मोजून घ्यायचं, हे अंतर राहिलं 3.5 इंच, हे अंतर राहिलं 5 इंच. 3.5 आणि 5 इंच म्हणजे हे अंतर राहिलं 8.5 इंच आणि आपल्या छातीच्या घडीचं माप आहे 10 इंच. पण तुमचा कमर घेर 8.5 इंचापेक्षा जर जास्त राहत असेल तर तुम्ही काय करायचं, फिटिंगच्या बाजूने 1 इंच वाढून घ्या आणि हे तिरपं जोडून घ्यायचं इकडच्या बाजूने, फिटिंगच्या बाजूने. हे आपण इकडे 1 इंच फिटिंग साठी वाढून घेतलेलं आहे एक्स्ट्रा, कारण हा टक्स कट केल्यानंतर हा इथला भाग कमी होऊन जाईल. तर हा भाग वाढवण्यासाठी तुम्ही जे कमर घेराचं मेजरमेंट आहे, कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच ते माप ह्या ठिकाणी हे वजा करून, हे इथलं माप वजा करून ह्या ठिकाणी तुम्ही ऍडजस्ट करा. जेवढं तुम्हाला वाढवायचं आहे ते इकडे वाढवा, मुंड्यापासून इकडे जोडून घ्यायचं आहे आणि मग याचं कटिंग करायचं आहे. आणि हे जे वाढवलेलं अंतर आहे तिथपर्यंत आपण हा जो खालचा टक्स घेतलेला आहे तो इकडे वाढवायचा, म्हणजे आपला फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग अगदी सोबत आणि व्यवस्थित होणार. फिटिंग करताना इकडे कमी जास्त काहीही ब्लाउजला होत नाही आणि छातीच्या भागात पाहिजे तेवढा गोलाकार अगदी व्यवस्थित येतो. आता मी काय केलं, इकडनं पट्टीने जोडलं, पण तुम्हाला नसेल प्रिन्सकटचा गोलाकार आहे तुम्ही पट्टीने जोडलं तरी चालेल, किंवा इकडनं 2 इंचावर एक मार्किंग करून घ्या. मी दोन्ही पद्धती तुम्हाला आज दाखवल्या, तुम्ही त्रिकोण केला तरी चालेल, किंवा खालून 2 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं.
हे 2 इंचाचं मार्किंग इथे आलं. मग प्रिन्स कटचा गोलाकार देताना हा गोलागवा छान द्या. अशा पद्धतीने हा गोलाकार द्या म्हणजे हा एवढा आकार निघून जाईल आणि पाहिजे तेवढा खोलगटपणा ब्लाउजला अगदी व्यवस्थित येणार. खालून 2 इंचावर इथे मार्किंग करा आणि हा एवढा कपडा काढून टाकायचा आहे कटिंग मधून. आता आपण याचं कटिंग बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचा खोलगट भाग हा कसा काढून टाकला पाहिजे. याच्यात मागचा भाग पुढचा भाग तसा दोन्ही सोबत काढलेलाच आहे आपण. मग मागच्या भागातून हे जे साईडला वाढवलेलं अंतर आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे. फक्त पुढच्या भागासाठी आपल्याला वाढवायचं आहे. छातीचा गोलाकार कप साईज मोठी असेल तर हे वाढवा, अन्यथा रेग्युलर पद्धतीने तुम्हाला मागील व्हिडिओ दाखवलेला आहे तशा पद्धतीनेच तुम्ही कटिंग केलं तरी चालणार. आता मी काय केलं, हे 2 भाग काढले, पुढचा भाग काढून घेतला बाजूला. मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते काढून टाकणार आहोत आपण. इकडच्या बाजूने 1.5 इंच वाढवलं तर तो काढून टाकतो. खडूने मार्किंग करून घ्यायचं. हे 1.5 इंच वाढवलेलं काढून टाकलं. खालच्या बाजूने 1 इंच जे वाढवलं ते काढून टाकायचं पूर्ण पट्टीने. मग मागच्या भागात त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला फक्त पुढच्या भागासाठी पाहिजे आहे. ब्लाउज याच्यामुळे अंगात छान बसत. छाती जरी जास्त असेल तरी ब्लाउज असं चप्पट दिसत नाही, फुगीर असं गोलाकार तो तयार होतो छातीच्या भागातला. आणि हे जे आपण इकडच्या बाजूला 1 इंच वाढवलेलं होतं ते पण कट करून टाकायचं. हा इकडे 1 इंच वाढवलेला होता म्हणजे इकडे पण हे पट्टीने सरळ अंतर करून हे पण कट करून टाकायचं. हे वाढवल्यामुळे कमरेच्या फिटिंग मध्ये आपल्याला कपडा बरोबर वाढलेला मिळतो. हे कापून टाकायचं. हे असं काढून टाकलेलं आहे. तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारत चला, म्हणजे त्याच्यावर आपण नवनवीन व्हिडिओ बनवत जाऊ. हा झाला मागचा भाग. आता पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते एकदा बघूया. आणि हा, या ठिकाणी जर तुम्हाला डिझाईनचा गळा बनवायचा असेल तर अंतर गळ्याचं कापू नका. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅनव्हसचा गळा बनवणार आहोत त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला गळा जोडून इथे गळा खोलीचं अंतर टाकून व्यवस्थित गळा कट केला म्हणजे इथलंच एक परफेक्ट फिनिशिंग आहे ते व्यवस्थित गळ्याचं मिळतं. पण आता इथे गळा बनवायचा नाहीये, मग त्याच्यामुळे इथे 2.25 इंच गळा खोलीचं माप टाकलं. गळ्याची उंची आवडीनुसार टाकायची. 8-8.5 इंचाचा गळा आहे, 9 इंच गळ्याची अर्धा इंच ऍड करून गळ्याची उंची घेतली. हा चौकोनी बॉक्स तयार केला. गळ्याला अलगद गोलाकार देऊन घेतला. मागचा टच जो आहे तो 4 इंचावर आडवा घेतला आणि उभा टच गळ्यापेक्षा छोटा घ्यायचा म्हणजे 4.5 इंचाचा आपण हा उभा टच घेतलेला आहे. शिवणामध्ये तो दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच दाबायचा आहे म्हणजे पूर्ण शिवण या टचचं 1 इंच झालं पाहिजे. आता याचं कटिंग करून घेऊया. हे झालं मागच्या भागाचं कटिंग. आता पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूया. पुढच्या भागामध्ये हा जो खाली टच तिरका आपण केलेला आहे तो पहिले कापून टाकायचा. इकडनं कापून टाकला, इकडनं पण कापून टाकला. हे दोन्हीकडनं कापून टाकल्यानंतर हा जो टच आहे इकडे पट्टीने आपण तिरपं केलं तर ते कापायचं. नंतर इथून खालून सरळ कात्रीने हा गोलाकार असा व्यवस्थित कापा म्हणजे छातीच्या भागात हा गोलाकार अगदी छान बसतो. हा कापत असताना मुंड्याचा आकार कापायला मात्र विसरायचं नाही. हा जो मुंड्याचा आकार आहे आपण मागचा मुंडा कापून घेतला, आता इथे पुढचा मुंडा कापून घेऊया. हा मागचा पुढचा मुंडा कापला गेला. हे दोन्ही भाग मोकळे केले गेले. मग त्यानंतर इथून हा गळ्याचा आकार कापून हा तिरकस पण आपण कापून टाकू. अशा पद्धतीने हे पुढच्या भागाचं पेपर कटिंग तयार झालं. हे बघा, हा जो गोलाकार आहे जसा दिसतोय ना तसाच ब्लाउज शिवल्यानंतर होतो, कारण आपण हा टच जास्त प्रमाणात कट करतो. मग शिवल्यानंतर हा भाग ह्या ठिकाणी जोडला जाणार. मग ह्या ठिकाणी जोडल्या गेल्यानंतर तुमचं हे अंतर पूर्ण कमर खेराच्या अंतरा इतकं तयार झालं पाहिजे. हे अंतर झालं पाहिजे तयार. मग त्याच्यामुळे आपण हा पुढचा जो 1 इंच वाढून घेतलेला आहे त्याकरताच वाढवलेला आहे. तुम्ही जेवढा टच मोठा घेणार तेवढं इथे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढून घ्या म्हणजे ब्लाउज फिटिंग करताना कमी पडणार नाही. अशा पद्धतीने आपला आज प्रिन्सकट ब्लाउजचं उभा राहण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग केलं बघी पाहिजे त्याची मी आज तुम्हाला अगदी सोपी ट्रिक दिलेली आहे.
तरीही तुम्हाला अजून काही अडचणी असेल, दुसऱ्या छातीचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने बनवायचं असं हवं असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मग त्यानुसार आपण नवनवीन व्हिडिओ बनवत जाऊ. आणि अजूनही तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारत जा, त्यावर व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.